मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्रिकुटांची संपूर्ण माहिती घेणार आहोत की त्रिकुटांचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्रिकुटांची म्हणजे गरज काय आहे आणि त्रिकुटानुसार आपण कशा पद्धतीने काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, फक्त हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्राने हा व्हिडिओ पूर्ण पाहणं जरुरी आहे, कारण बरेच त्यांचे प्रश्न या व्हिडिओमधून सॉल्व होणार आहेत. बरेच टॉपिक मित्रांनो बुद्धिमत्तेचे असतील, अंकगणिताचे असतील, भूमितीचे असतील, तर या 10 त्रिकुटापासून आपण इझिली सूत्र न वापरता, गणित न सोडवता सॉल्व करू शकतो. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजून जाईल. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी समजून सांगतोय. आता हे जे 10 त्रिकुट आहेत पहा, 2, 4, 6, 8 आणि 10, हे एकूण 10 त्रिकुट आहे मित्रांनो. तर या 10 त्रिकुटावरती तुम्हाला दिशाज्ञान जो काही चॅप्टर आहे, डायरेक्शन, तो संपूर्ण चॅप्टर तुम्हाला या 10 त्रिकुटांवरती सोडवता येणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट या त्रिकुटाचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि काही प्रश्न या त्रिकुटामध्ये बसत नाही ते सुद्धा प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर मित्रांनो, त्रिकुट आहे काय आहेत ही त्रिकुट, तर याचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि त्रिकुट तयार कशासाठी केली गेली ते आपण अगोदर पाहून घेऊया. आता त्रिकुटे, त्रि म्हणजे 3 मित्रांनो, त्रि म्हणजे काय 3, तर कोणत्याही 3 बाजूंच्या आकृतीला समजा या पद्धतीचा एक काटकोन आहे, या पद्धतीचा एक काटकोन आहे, या काटकोनाला बघा मित्रांनो 3 बाजू आहेत. हा झाला पाया, ठीक आहे, हा काय झाला पाया, ठीक आहे, ही इमारत या पायावर तयार झालेली आहे. परत ही झाली उंची, कारण उंच भाग आहे, तर उंच भागाला आपण काय म्हणतो उंची. आणि हा जो काही क्रॉस बाजू असते, ही जी काही क्रॉस बाजू असते, तर याला आपण म्हणत असतो मित्रांनो कर्ण. याला काय म्हणतो आपण, कर्ण म्हणत असतो, ठीक आहे, याला आपण म्हणतोय कर्ण. तर मित्रांनो या आकृतीला 3 बाजू आहेत, पहिली बाजू पाया, दुसरी बाजू उंची आणि तिसरी बाजू कर्ण, अशा एकूण 3 बाजू आहेत. तर अशा 3 बाजूच्या प्रश्नांसाठीच मित्रांनो हे त्रिकुट तयार केले गेलेली आहेत. व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सुटणार आहेत. तर समजा एखाद्या प्रश्नामध्ये जर पाया 3 सेंटीमीटर दिला असेल, किती सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, आणि उंची 4 सेंटीमीटर दिली असेल आणि विचारला असेल कर्ण, म्हणजेच ही बाजू विचारली असेल, तर तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे मित्रांनो पहिली बाजू आहे 3 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 4 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू किती, असा प्रश्न इथे उद्भवतो. मग पहिल्या बाजूसाठी 3, दुसऱ्या बाजूसाठी 4 आणि तिसऱ्या बाजूसाठी 5, तर कर्ण किती सेंटीमीटर येणार मित्रांनो, 5 सेंटीमीटर कर्ण येईल. आणि कर्ण नेहमी या 2 बाजूपेक्षा मोठा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हा तर झाला काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात. त्यानंतर मित्रांनो दिशाज्ञानावरचा प्रश्न सुद्धा या त्रिकोणांच्या आधारे आपल्याला सॉल्व्ह करता येतो. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा पहा. समजा एक ठिकाण आहे, हा हे काय आहे एक ठिकाण, इथून महेश उत्तरेला 13 किलोमीटर गेला या पद्धतीने, ठीक आहे, इकडे किती किलोमीटर गेला चालत तो, 13 किलोमीटर चालत गेला, ठीक आहे. तिथून त्याने उजवीकडे वळून काटकोनामध्ये, उजवीकडे म्हटल्यावर या पद्धतीने असणार आहे, उजवीकडे किती किलोमीटर गेला तो, 84 किलोमीटर गेला, किती किलोमीटर, 84 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो आपल्या ज्या ठिकाणी उभा आहे तर तिथचं आणि मूळ ठिकाणावरचं जे काही अंतर आहे ते किती अंतर आहे, म्हणजेच तो मूळ ठिकाणावरून किती अंतरावर आहे, असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणजे आता इथून तो अगोदर इथून निघाला होता, उत्तरेकडे गेला 13 किलोमीटर, मग उत्तर दिशा वर राहील, 13 किलोमीटर गेला, तिथून उजवीकडे काटकोनात वळला आणि 84 किलोमीटर गेला, म्हणजे इथून या ठिकाणी. तर आता विचारतात की आता जिथं महेश उभा आहे तर तो मूळ ठिकाणाहून जिथं उभा आहे तर त्यामधला अंतर किती आहे, म्हणजेच आपल्याला काढायचं काय, इथं जो उभा आहे तर मूळ ठिकाणावरून त्याचं अंतर किती आहे, आपल्याला या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो त्रिकुट 3 बाजूसाठी आहे, मग पहिली बाजू झालेली आहे इथं 13 किलोमीटर, दुसरी बाजू झालेली आहे 84 किलोमीटर, तर तिसरी बाजू आपल्याला विचारलेली आहे मित्रांनो. त्रिकुट बघा काय आहे, 13, 84 आणि 85, म्हणजेच 13, 84, 85 असं त्रिकुट आहे. पहिली बाजू 13 झाली, दुसरी बाजू 84 झाली, तर तिसरी बाजू काय येणार मित्रांनो, उरलेली बाजू 85, म्हणजेच काय, तो मूळ ठिकाणावरून किती अंतरावर उभा आहे, 85 किलोमीटर अंतरावर तो उभा आहे. मित्रांनो मला जाणीव आहे काही मित्रांनी अशा सुद्धा कमेंट केल्या होत्या, हे जे आपण 10 त्रिकुट तयार केलेले आहेत तर काही प्रश्न या त्रिकुटाच्या बाहेर जातात, म्हणजेच काही प्रश्न या त्रिकुटामध्ये बसत नाहीत. तर मित्रांनो मी शाश्वती घेतो, ते न बसणारे प्रश्न सुद्धा आपल्याला या त्रिकुटामध्ये कन्वर्ट करता येतात. काही प्रश्न जर या त्रिकुटामध्ये येत नसतील 99%, तर मित्रांनो प्रश्न या त्रिकुटाच्या बाहेर जाणारच नाही, आणि गेला जरी तरी त्या प्रश्नांना या 10 त्रिकुटांच्या आतमध्येच कन्वर्ट करता येतं. तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्हाला दिशाज्ञान हा संपूर्ण चॅप्टर घेऊन
त्रिकुटाच्या बाहेरचे प्रश्न सुद्धा या त्रिकुटामध्ये कसे आणायचे ते आपण इथे सांगणारच आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ उद्याचा कंटिन्यू पहा. त्या व्हिडिओमध्ये आपण दिशाज्ञानामध्ये या त्रिकुटावरतीच अवलंबून आलेले पेपरला आलेले प्रश्न घेणार आहोत. आणि काही प्रश्न या त्रिकुटाच्या बाहेर गेले होते तर त्या बाहेर गेलेल्या प्रश्नांना सुद्धा आपण या त्रिकुटामध्ये कशा पद्धतीने आणू शकतो ते सुद्धा सांगणार आहोत. फक्त उद्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या त्रिकुटाचा पूर्ण वापर करता येईल. भूमितीमधले कोणकोणते चॅप्टर आहेत मित्रांनो, जसं का त्रिकोण आहे, कुठलाही त्रिकोण बघा ते या काटकोनावर तुम्हाला सोडवता येणार आहे. माझी शाश्वती मी सोडून दाखवणार आहे तुम्हाला. त्यानंतर जो काही चौकोन आहे, चौकोनाचे सर्व प्रकार मित्रांनो ते सुद्धा या त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही, या त्रिकोणाच्या बाहेर. ठीक आहे, तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्रिकोणांचा वापर करून हे सर्व प्रश्न सोडवता येतात मित्रांनो. फक्त उद्याचा जो काही दिशाज्ञानावरचा प्रश्न येणार आहे, सॉरी व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. कारण त्यामध्ये या 10 त्रिकुटावरती आधारित प्रश्न असणार आहेत. आणि असेही प्रश्न असणार आहेत मित्रांनो की या त्रिकुटामध्ये ते प्रश्न बसत नाहीत, म्हणजे हे त्रिकुट तिथे लागू पडत नाहीत. पण त्या लागू न पडणाऱ्या प्रश्नांना सुद्धा आपण या त्रिकुटामध्ये कशा पद्धतीने आणू शकतो याची सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. फक्त उद्याचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा जेणेकरून तुम्हाला कोणता डाऊट राहणार नाही. प्रत्येक प्रकारचा मित्रांनो प्रश्न, व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्ही तो पहा, पण त्याच्यामध्ये सर्व प्रश्न आपण इन्क्लूड करणार आहोत. तुम्हाला सर्व त्रिकुटांचा कशा पद्धतीने वापर करायचा ते सुद्धा सांगणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्रिकुटाची एवढी ओळख करून घेतली होती. पहिलं जे काही त्रिकुट होतं 3 आस 4 आस 5, दुसरं होतं 5 आस 12 आस 13, तिसरं होतं 7 आस 24 आस 25, 8 आस 15 आस 17, 9 आस 40 आस 41, 11 आस 60 आस 61, 13 आस 84 आस 85, 15 आस 112 आस 113, 17 आस 144 145, आणि 30 आस 40 आस 50. या 10 त्रिकुणांच्या बाहेर तुमचे प्रश्न जाणार नाहीत. प्रश्न जरी बाहेर गेला तरी तुम्हाला या 10 त्रिकुणांमध्येच आणून आपण सॉल्व्ह करण्याची ट्रिक पाहू. फक्त तुम्ही उद्याचा व्हिडिओ कंटिन्यू पहा.